आम्ही निमित्त ठरत असेल त्यांना भेटण्यासाठी. आत्ताच माझं उत्तर साहेबांशी बोलण्यात आलं या विषयावरती. मी हसवतो की ते हसले, माझ्या माहितीनुसार त्यांचं केंद्रीय मंत्रिपद जात. तुम्ही आमची का उखडणार आहे? तू कोण आहे? तू काय कर? लाचार माणूस आहे, 10 पक्ष बदलतो घाबरून. मी कुठे काय बोललो? त्यांनी सुरुवात केली. त्यांचं म्हणणं आहे की उद्धव साहेब आणि ठाकरे कुटुंबाबद्दल आपण आधी काही बोललं ते त्यांना. माझ्या आयुष्यामध्ये मी नारायण राणेला कधी भेटलो नाही पक्ष सोडल्यावर, बरं का? हे सगळ्यांना माहिती आहे. मी कधी बेमान गद्दारांना भेटत नाही, त्यांच्याशी त्यांचं तोंडी बघत नाही. त्यांना उद्धव ठाकरेंना भेटायची इच्छा व्यक्त झाली हे चांगलं लक्षण आहे. ज्या मी निमित्त ठरत असेल त्यांना भेटण्यासाठी. आत्ताच मात्र उद्धव साहेबांशी बोलण्यात आलं या विषयावरती. मी हसत होतो, ते हसले, बरं का? आणि सुरुवात कोणी केली? आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे ह्यांच्यावरती अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये चिखलफेक करायची सुरुवात या माणसानं केली आहे, आम्ही नाही केली. आमच्यावर संस्कार आहेत. मी परत सांगतोय, सुरुवात कोणी केली? आम्ही करलाय, तुम्ही शांतपणे जगा. आमचं काय म्हणणं आहे का? तुम्ही तुमच्या कर्मानं जगा, कर्मानं मारा. आदित्य ठाकरेवरती किती घाणेरडे आरोप करता, काय पुरावे? तुमची मुलं, तुम्ही. उद्धव ठाकरेंविषयी कोणत्या भाषेत तुम्ही बोलताय? रश्मी वहिनीविषयी कोणत्या भाषेत बोलत होता? शरद पवारांना तुम्ही ज्ञान देताय? कधी काळी मोदी आणि अमित शहांना ज्ञान देत होता? हा, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अहमद पटेल, कोण आहात तुम्ही हा माझा प्रश्न आहे. आता मी त्यांना उल्लेख आहोजाव करतो, पण परत सांगतो, आमच्या नादाला आता यापुढे लागला कोणीही तर तुम्हाला कळेल आम्ही काय आहोत. आणि फार हे धमक्या दादागिरी करू नका, आमचा अख्खा आयुष्य रस्त्यावर गेलं. तू कधी रे कानफडात खाल्लीस? खाल्ली का? मोठा भाईगिरी दाखवतोय आम्हाला, या दाखवतो. माझ्या माहितीनुसार त्यांचं केंद्रीय मंत्रिपद जात. कारण खूप आहेत. आता हे जो नवीन एक गट निर्माण झालाय, त्यांच्या काही लोकांना सामावून घ्यायचा महाराष्ट्र येतो असं मी ऐकतो. अशा वेळेला कोणाला ते काढावं लागेल? अशा वेळेला यांचा परफॉर्मन्स शून्य असं मी ऐकलं. पियोमोकडे आमची माणसं असतात, आम्हालाही माहिती येत असतात, पण मला त्यात पडायचं नाही. तुम्ही आमच्यात पडायचं नाही. तुम्ही आहात ना, तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही ज्या पक्षात गेला त्या पक्षाशी इमान राखा. आम्हाला आमच्यावरती असे घाणेरडे आरोप करणं म्हणजे इमान नाही, म्हणजे तुमचं काम नाही. पण निष्ठा, बाडगा असतो ना बाडगा, हा जास्त मोठ्याने बांग देतो, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले. बाडगा मोठ्याने बांग देतो, तो सिलेंडर जरा जास्त उंच करतो त्याच. तसंही चाललंय, पण हे तुमचं आहे. तुम्ही आमच्या विरुद्ध उभे राहिलात नाही, तेव्हाही आम्ही काही काळ संयम राखला. उद्धवजीने सांगितलं संयम राखू, पण तुम्ही आता मर्यादा सोडल्या, म्हणून आम्हाला हात जोडले होते तर हात सोडावे लागले. अजून हात सुटलेले नाही आहेत. तुम्ही आमची का उखडणार आहात? तू कोण आहे? तू काय करणार? लाचार माणूस आहे, 10 पक्ष बदलतो घाबरून. डरपोक, डरपोकांना घाबरण्याचं कारण नाही आम्हाला.